अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव, पापुया काही ठळक वृत्त। शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियाना अंतर्गत जामनेर नगर परिषदेने पूर्ण केलेल्या शहरातील वाढीव पाणी पुरवठा जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण आणि 68 कोटी रुपयांच्या गटार व सांडपाणी प्रक्रिया योजनेचा भूमिपूजन सोहळा जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते आज करण्यात आला। या प्रसंगी नगर अध्यक्षा साधना महाजन यांच्यासह सर्व नगरसेवक, नगर परिषद कर्मचारी आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जामनेर शहरात पूर्ण झालेली विविध विकास कामे आणि प्रगतीपथावर असलेली विकास कामे याबरोबरच प्रस्तावित असलेली विकास कामे याबाबतची संपूर्ण माहिती नामदार गिरीश महाजन यांनी या प्रसंगी दिली। अतिशय कमी वेळामध्ये अधिवेशन चालू होतं, पण बहुतांश निरोप आला की आपल्याला ह्या एवढ्या मोठ्या योजना याची पूर्णत्वच येत आहे। त्यापैकी पाणीपुरवठ्याची जी योजना होती ही संपूर्ण शहरामध्ये आपण सगळी रिन्युअल केली, संपूर्ण नवीन केली, म्हणजे शहरातील कान्यानकोपऱ्यापर्यंत अगदी शेवटच्या घरापर्यंत सगळ्या पाईपलाईन आपण बदलून घेतलेल्या आहेत। पूर्वीची पाईपलाईन ही पीव्हीसीची होती, ती आता एचडीपीची केलेली आहे आणि त्या पाईपलाईन आज पूर्णत्वास आलेली आहे। काही अंशी एक 10-15 दिवसामध्ये राहिलेली पाईपलाईन ती पूर्ण होऊन जाईल। आपला फिल्टर प्लांट कम्प्लीट झालेला आहे, इथून 50 वर्ष पुरेल पाणी, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला परिवारामध्ये इथून 50 वर्षापर्यंत जेवढाही परिवार वाढला तरी पाणी पुरवठा पूर्णपणे पुरेल या पद्धतीची रचना लावून, या पद्धतीचे पाण्याची व्यवस्था करून या ठिकाणी योजना राबवली गेलेली आहे आणि ही योजना पूर्णत्वास आलेली आहे। काही अंशी थोडेफार राहिलेली आहे, ती येत्या 10-12 दिवसामध्ये ठेकेदार पूर्ण करतील असे आश्वासित करून भाऊंनी या ठिकाणी हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। दुसरं अंडरग्राऊंड गटर जे आहे जे पूर्ण शहरामध्ये आज आपल्याला दिसत आहे की ओपन पाणी जात आहे, गटारींची दुरावस्था झालेली आहे, यामुळे मच्छर पडतात, आरोग्यात धोका निर्माण होतो। भाऊंनी या गोष्टीचा पूर्णपणे विचार करून आज शहरामध्ये कान्यानकोपऱ्यापर्यंत म्हणजे पूर्णची पूर्ण 100% अंडरग्राऊंड गटारीचं व्यवस्थापन या ठिकाणी केलेलं आहे आणि जवळपास 90 कोटीपर्यंतची योजना ही या ठिकाणी भाऊंनी भाऊंच्या परिश्रमातून या ठिकाणी आणलेली आहे आणि त्या योजनेचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। येत्या 6 महिन्यामध्ये किंवा साधारणतः 8 ते 9 महिन्यामध्ये अंडरग्राऊंड गटारीचं पाणी सुद्धा, म्हणजे सकाळी आपलं जे धुण्याचं पाणी असेल, आंघोळीचं पाणी असेल, संडाशीचं पाणी असेल,
हे पाणी त्या अंडरग्राउंड गटारीद्वारे गावाबाहेर नेले जाईल. या दोघही गोष्टींचा एकाचा लोकार्पण सोहळा आणि एकाचा उद्घाटन पण सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कारण भाऊंना वेळ नसल्यामुळे आणि म्हणजे अगदी भाऊंनी छोट्या शिरा सांगितले की नाना आपल्याला हे काम करून घ्यायचंय आणि या गोष्टीसाठी भाऊंनी वेळ दिलेला आहे. अधिवेशनातून वेळात वेळ काढून या ठिकाणी आले आहेत. मी भाऊंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संबोधित करावं. आपल्या शहराचे नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, सीओ, सर्व त्यांचे अधिकारी कर्मचारी, उपस्थित सर्व प्रमुख अतिथी, आता सगळ्यांची नावं मी या ठिकाणी वेळोवेळी घेत नाही. अनेक शहरातून तालुक्यातून प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व नामदेव शहरातील शहरवासी बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रो, आज आपण अतिशय घाई गर्दीमध्ये नगरोत्थान अंतर्गत नवीन पाईपलाईन, कारण गेल्या अनेक वर्षापासून सुरुवातीपासून आपल्याकडे गेल्या जेव्हा सुरुवात झाली आपल्या ग्रामपंचायत तेव्हापासून जुनी पाईपलाईन सिमेंटची पाईपलाईन आपल्या गावामध्ये होती आणि त्याच्यावर जवळपास 100 वर वाल असतील. किती वाल होते? 150 वाल. म्हणजे एकदा जामनेर शहराला पण पाणी द्यायचं म्हटलं तर 8व्या 9व्या 10व्या दिवशी एक वाल, तिसरा शेवटचा वाल आपल्याला त्या फिरवावा लागायचा. आणि म्हणून त्या ठिकाणी 8-8 दिवस 10-10 दिवस उन्हाळ्यात 15-15 दिवस महिना-महिनाभर पाणी येत नव्हतं. आणि म्हणून हे बदलवणं क्रमप्राप्त होतं, कारण आपलं शहर वाढत चाललं, झपाट्याने त्याची वाढ झाली, दुप्पट झालं, तिप्पट झाली लोकसंख्या. आणि म्हणून ते नवीन पाईपलाईन करणं हे क्रमप्राप्त होतं आणि म्हणून आपण जवळपास 30 कोटी खर्च करून या ठिकाणी ही पाईपलाईन टाकलेली आहे. गावात शुद्ध पाणी पाहिजे, अन्यथा हा पुरीचं नदीचं पाणी आलं की दे लोकांना, विहिरीत भरलं गेलं की दे लोकांना, आणि त्यामुळे खूप रोगराईला आमंत्रण होतं. आणि म्हणून आपण सोनबर्डर मोठा ट्रीटमेंट प्लांट, आता बिस्लरी वॉटरपेक्षाही शुद्ध पाणी आपल्या प्रत्येकाच्या घरी आपण देणार आहोत. आता आपण पाईपलाईनच्या माध्यमातून सगळ्या गावामध्ये पाईपलाईन झालेली आहे, नळ कनेक्शन तुम्ही जोडून घेतलेले आहेत. आता नाही येते साधारणतः 4थ्या दिवशी 3थ्या दिवशी 5थ्या दिवशी पाणी येत आहे. आणि म्हणून आता आपण पुन्हा आपल्याला दररोज पाणी मिळावं, कारण आपल्याकडे टाकी झालेली आहे, आपल्याकडे नवीन टाकी आपण प्रत्येक भागामध्ये 5-6 टाके नवीन गेलेले आहेत. पहिल्यापेक्षा जवळपास 10 पट क्षमता, आपली बाजारपेठेतली एकच टाकी होती आता ती आपण तोडली आणि त्याच्यापेक्षा 10 पट जास्त क्षमतेच्या टाक्या आपण आता गावामध्ये, 10 पट म्हणजे ती 2 लाखाची असेल तर आपण 20 लाखाच्या टाक्या त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत गावामध्ये. प्रत्येक भागात कॉलन्यामध्ये आपण त्या टाक्या बांधलेल्या आहेत आणि त्या टाक्याच्या माध्यमातून आपल्याला पाणी मिळणार आहे. आता वाघूर धरणावरून आपण जी पाईपलाईन टाकली होती त्यामधून येणारं पाणी आणि गावाला सोडणारं पाणी याच्यामध्ये तफावत होती. इथे फिल्टरची कॅपॅसिटी आपली मोठी आहे आणि म्हणून आपण आता पुन्हा गेल्या 2 महिन्यापूर्वी मी एक 9-9.5 मध्ये 10 कोटी रुपये लागतील नवीन पाईपलाईन वाघूर धरणावरून आपण या ठिकाणी आणतोय. त्याच्या कामाला आता मंजुरी मिळालेली आहे. मी तुम्हाला दावेने सांगेल की 3 महिन्यामध्ये म्हणजे आता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये तुम्हाला या पाईपलाईनने आम्ही पाणी देणार आहोत. आणि मग त्यावेळेला तुम्हाला दररोज जरी पाणी दिलं तरी पाणी शिल्लक राहील एवढ्या कॅपॅसिटीने पाणी या ठिकाणी येणार आहे आणि ते शुद्धीकरण होऊन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे आपण एका दिवसाआड दोन, तुम्ही जसं म्हणाल तसं आपण एका दिवसाआड पाणी, पण आपल्याला रोजही पाणी देता येईल एवढी कॅपॅसिटी आता आपण सगळ्या टाक्यांची या ठिकाणी केलेली आहे, पाईपलाईनची केलेली आहे, फिल्टर मशीनची केलेली आहे. आणि या शहरामध्ये सर्वात मोठा जो प्रॉब्लेम होता तो आपण सॉल्व्ह केला आहे. आता अनेक वेळा प्रॉब्लेम असा लोडशेडिंग असलं की तिथे लाईन नसते त्यामुळे पाणी यायला अडचण होत असते. आता आपण तिथे धरणावर सोलर पॅनल केलेला आहे, म्हणजे सूर्याच्या किरणामुळे आपण त्या ठिकाणी लाईन तयार करतोय आणि तीच लाईन वापरून आपण त्या ठिकाणी त्या लाईनने या ठिकाणी पाणी आणणार आहोत. म्हणजे म्हणून आता लोडशेडिंगचा प्रश्न आपण त्या ठिकाणी मिटवलेला आहे. सोलर पद्धतीने लाईन तयार करून त्यातून आपण या ठिकाणी पाणी या पाईपलाईनद्वारे या ठिकाणी आणणार आहोत. आणि म्हणून जामनेर शहराचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, कारण आपण बघितलं असेल 2-3 वर्षापूर्वी ज्यावेळेला जामनेर शहराचं नाव घेतलं की लोक म्हणजे नोकर बाप्पा 10 दिवस पाणी नाही, महिनाभर पाणी नाही, उन्हाळ्यात पाणी येत नाही, 1-1 महिन्याने पाणी यायचं. आता तो प्रश्न आपण कायमस्वरूपी या ठिकाणी मार्गी लावलेला आहे. दुसरं, या शहराचा आपण एक चेहरामोरा बदलण्याचा निर्णय केला. माझं एक स्वप्न आहे की कोणी म्हटलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये शहर कुठलं बघायचं, गाव कुठलं बघायचं, ते जामनेर बघायला चला. एक असं शहर स्वप्नातलं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि त्या दृष्टीने आपण सगळ्या गोष्टी आता हळूहळू मार्गी लावतोय. आज आपण दुसरं उद्घाटन या ठिकाणी केलं की गावातलं जे सगळं गटारीचं पाणी आहे, मग टॉयलेटचं पाणी, संडासचं पाणी, सांडपाण्याचं पाणी, आंघोळीचं पाणी, हे गटारीमध्ये जातं, त्या गटारी काढल्या जात नाही, कुठेतरी खाली उतार आहे, वर चढ आहे, ते पाणी तिरून जात नाही आणि म्हणून मग ते पाणी तिथेच थांबत आहे. मच्छर होत आहे, डास होत आहे, सगळे रोगाचे प्रादुर्भाव होत आहेत. आणि म्हणून आपण एक जवळपास 70 कोटी रुपये, 68 आणि 2.5 कोटी, जवळपास 70.5 कोटी रुपयाची आता ही एक नवीन योजना
आणि प्रत्येकाच्या घरातून ते पाणी जर बाहेर पडतंय तुमच्या सेप्टिंग टँकमधून तुमच्या मोरीतून त्याला डायरेक्ट पाईप जोडून हे अंडरग्राऊंड हे पाणी सगळ्या गावातलं आपण काढणार. ते नदीच्या त्या बाजूला आंबेलोर असेल आपण एक जमीन घेतली तिथे नेणार तिथे तिथं ट्रीटमेंट करणार ते पाणी परत शुद्ध करणार डोळ्यात दिसणार नाही. गटारी जे आहेत ते फक्त पावसाळ्यात पडणारं पाणी आहे ते वाहण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. दुसरा उपयोग त्याचा होणार नाही. आता घाण पाणी वाहत आहे मच्छर होत आहे डास होत आहे गटरी काढायला चला. आता हा प्रश्न आपण मार्गी लावून टाकलेला 70 कोटी रुपये जवळपास खर्च करून आपण प्रत्येक घराला पाईप जोडून त्यातून तो पाईप आता जो उद्घाटन आपण भूमिपूजन केलं त्या कामाला अतिशय वेगाने सुरुवात झालेली आहे. येत्या 6 महिन्यामध्ये आपल्याला ते पूर्ण योजना पूर्ण करायची आहे आणि 6 महिन्याचे पावसाळ्यात जेव्हा आपण बघू त्यावेळेला फक्त या गटारी या फक्त पावसाचं पाणी ओढण्यासाठी राहतील. गटारींचं आणि घाण पाणी त्यातून वाहणार नाही आणि म्हणून एवढी मोठी रक्कम आपण आणून ते सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी. त्यामुळे आरोग्याचा एक पुढचा जो प्रश्न आहे तोही आपला तिथे निघालेला आहे असं मला या ठिकाणी वाटतं. दुसरे अनेक गोष्टी आहेत आपण बघतोय की आता सोनबडीच्या त्या बाजूला आपण एक मोठा 4.5 कोटीचा हॉल घेतला आहे. स्पोर्ट्समनसाठी आहे एक हॉल मंगल कार्यालय म्हणून त्या ठिकाणी आहे. बॅडमिंटन कोर्ट राहील टेबल टेनिस कोर्ट राहील एक जिम त्या ठिकाणी राहणार आहे. एक मल्टीपर्पज हॉल घेतला तो 4.5 कोटीचा हॉल आता पुढच्या महिन्यामध्ये आपण त्याचं उद्घाटन करतो. 15 दिवसामध्ये महिन्याभरात उद्घाटन करणार आहोत. त्याच्या बाजूला आपण 5 कोटी रुपये खर्च करून म्हणजे कुठे जळगाव जिल्ह्यात कुठे असेल 2-4 जिल्ह्यामध्ये असेल असा स्विमिंग पूल आपण त्या ठिकाणी घेतला. तरुण आहेत मुलं शाळेतले त्यांना पोहतालं पाहिजे त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्यातून पुढे चांगले खेळाडू तयार झाले पाहिजेत आणि म्हणून आपण त्या ठिकाणी स्विमिंग पूल घेतला. जवळपास 5 कोटी रुपये खर्च करून आपण त्या स्विमिंग पूल त्या ठिकाणी बांधलेला आहे. त्याचं काय म्हणणं पूर्ण होतं महिन्याभरामध्ये तो पूर्ण होईल. तो सगळ्यांसाठी आपण पोहायसाठी त्या ठिकाणी मोकळा करणार आहोत. अनेक दिवसापासून लोक म्हणायचे की स्विमिंग पूल पाहिजे गावात पण मी म्हटलं महिन्याभर पाणी देत नाही प्यायला लोक मलाच मारतील धरून त्याला प्यायला पाणी देत नाही हा आमदार आणि इकडे स्विमिंग पूल करतो झेपायला पाहिजे धरून. पण तो आता आपल्याकडे पाणी मुबलक आहे आता आपण रोजही पाणी देऊ शकू एवढं पाणी आपल्याकडे आणि म्हणून आपण नंतर स्विमिंग पूलला त्या ठिकाणी सुरुवात केली. सोनबडीला आता आपण पूर्ण फिरण्यासाठी आपल्याकडे गावामध्ये कोणा प्रॉब्लेम आहे या रस्त्याने आपण लोक ॲक्सिडेंट होतात गाड्या येणाऱ्या खूप आहे सकाळी फिरणार लोक खूप आहेत संध्याकाळी फिरणार लोक खूप आहेत मुलांना रनिंगसाठी वगैरे ट्रॅक पाहिजे आणि म्हणून सोनबडीच्या चारही बाजूला आपण ट्रॅक करतोय त्याच्यासाठी जवळपास 2.5 कोटी रुपये आपण टाकलेत आणि सोनबडीला गोल पूर्ण गोल असं आपण ट्रॅक केलं आहे की फिरणारे आपले सगळे गावातले ज्येष्ठ नागरिक आहेत मध्यमवर्गीय आहेत आमच्या महिला आहेत भगिनी आहेत मुलं आहेत त्यांना पळायसाठी त्यांना फिरायसाठी पूर्ण लाईट लावून चारही बाजू सोनबडीच्या खालून आपण तो ट्रॅक त्या ठिकाणी तयार केला की जेणेकरून तुम्हाला रस्त्याने जावं लागणार नाही कुठला अपघात घडणार नाही आणि म्हणून 2.5 कोटी रुपये देखील आहेत. सोनबडीला आपण गार्डन करतोय त्याच्यासाठी 2.5 कोटी रुपये वगैरे ठेवलेत. सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे आपण सोनबडीवरचं माझं अनेक वर्षापासूनचं स्वप्न होतं एक शिवमंदिर होतं शिवमंदिरचं नुसती पिंड त्या ठिकाणी होती आणि तिथे लोक जायचे श्रावण महिन्यामध्ये गर्दी व्हायची नेहमी तिथे फिरायला कुठे जायचं आपल्या गावामध्ये पाहुण्याला तर सोनबडीवर चालला पण तिथे काहीच नव्हतं सोनबडीवर आणि म्हणून एक चांगलं स्थळ की दुसरं गावाचं दर्शन होतं असं ते स्थळ होतं आणि म्हणून तिथे एक मंदिर बांधावं असं मला अनेक वर्षापासून वाटायचं परंतु योग्य गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते. मी तर आतापर्यंत मंदिराचं मी बजेट केलं होतं की 10-15 लाखाचं मस्त मंदिर झालं पाहिजे पण ते बरं झालं मी त्यावेळेला बांधलं नाही. आता आपण जवळपास 2 कोटी रुपये खर्च करून ते मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे. म्हणजे असं मंदिर बांधलं की आजूबाजूला तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही. पूर्ण राजस्थानचे कारागीर आणले संगमरवर दगड आणला मार्बल आणला आणि त्याच्यामध्ये सगळे बाहेरचे कारागीर सगळे बाहेरून कोरीव काम करून आणलं होतं. तुम्ही जर बघितलं तर सुंदर इमारत त्या ठिकाणी ती मंदिराची प्रतिकृती त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे. शिवमंदिर आता आपण येत्या पुढच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी करतोय. पूर्ण गावपंगत आपण 1,00,000 लोकांना त्या ठिकाणी देणार आहोत. मोठा कार्यक्रम त्या 3 दिवस चालणार आहे. त्याच्याच बाजूला आपण थोडं लँडस्केपिंग केलं की तिथे वरती गार्डन कसं करता येईल कारण शेवटी फिरायला गेलं की नुसतं उजाड असलं तर म्हणजे हिरवं दिसलं पाहिजे आणि म्हणून तिथे माती किती भरणं सगळं चालू आहे वरती जागा करणं चालू आहे आणि त्या ठिकाणी एक अतिशय आकर्षण असं राहील. निसर्ग नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा एक चांगलं त्या ठिकाणी तिथे आकर्षण राहील अशा दृष्टीने आपण त्या ठिकाणी पूर्ण लँडस्केपिंग करतोय तिथे लॉन करतोय कारंजे करतोय एक रणगाडा मोठा आपण सांगितलेला. आता आपण दिल्लीला आपले संरक्षण मंत्री आहेत मी त्यांना सांगितलं की आम्हाला एक जुना रणगाडा तुम्ही द्या. सोनबर्डीवर एक आकर्षण म्हणून आपण एक मोठा रणगाडा म्हणजे लाईव्ह जिवंत जो युद्धात वापरला जातो 15 दिवसामध्ये तो त्या ठिकाणी येईल. आज दीपक तायडे आमचं दिल्लीला जाऊन बसलेला आहे सगळे कागदपत्र फाईल घेऊन गेला नगरपालिकेत आपण मागणी केलेली आहे तो रणगाडा पण त्या ठिकाणी ठेवणार जेणेकरून एक फिरण्यासाठी एक चांगलं ठिकाण आपल्याला पाहिजे आणि म्हणून रणगाडा असेल किंवा लँडस्केपिंग असेल गार्डन असेल हे सोनबडीवर आपण त्या ठिकाणी करतोय आणि ते लवकरच्या 2-3 महिन्यामध्ये सगळं आपल्याला पूर्ण झालेलं दिसेल. पण मंदिराचं प्रतिष्ठापना त्या ठिकाणी मूर्तीची या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्येच त्या ठिकाणी आहे त्यावेळी आपण सर्वांनी त्या ठिकाणी यायचंय. रस्त्याचे काम आपण बघतो रस्त्याचे कामं चाललेले आहेत. आता इथून इथपर्यंत आपण 1,000 प्रतिरस्ता घेतला पुढे या रस्ता करायचा आहे. आपण सगळी झाडं बघून मला असं वाटतं की सगळं तोडावं की नाही झाडं एवढे मोठे म्हणजे माझ्या मनामध्ये खूप झाडं बघून मलाच वाटतं
परंतु आता ट्रॅफिक एवढी वाढत चाललेली आहे इतकं. आता आधी पूर्वी मला आठवतं आपले राजमंत्रीना किती त्यांची गाडी 3-5 रुपयांची गाडी होती परवाराची. आता आपल्याकडे 2 जवळपास 4,000 गाड्या झाल्या असतील आता खऱ्याच्या. आता कुणी आलं की लहान गाडी कुणी घेतं. मोटरसायकलीची घंटी नाही किती हजारात असतील तर घरापर्यंत एक नाही, 2-4 प्रत्येकाच्या घरात गाडीला प्रत्येकाच्या घरात 4 गाड्या झालेल्या आहेत. त्यामुळे ट्रॅफिक एवढी वाढलेली आहे. त्यामुळे हा रस्ताही मोठा झाला पाहिजे. पाचोरा रोड आहे, भुसा रोड आहे, हा आपण 1-1 किलोमीटर आपण 4-5 गेलेला आहे. इकडे असेल तर आपल्याला पुढेही त्या ठिकाणी तो रस्ता येईल. त्याबाबतही आपल्याला काही मुश्किल नाही, आपण ते करतोय. इकडची ट्रॅफिक सगळी गावातून येणार ट्रकांची ट्रॅफिक आहे, कारण शाळा इकडे आहेत, कॉलेज आहेत, आणि म्हणून ट्रॅफिक सगळी वळवावी. म्हणून भुसाळून आपण पुऱ्यावरून पुऱ्याच्या बाहेरून आपण ते डायरेक्ट मुठवड पुलाला रस्ता जोडतोय, बायपास करतोय. त्याचे पैसे आलेले आहेत. आता आपण फक्त भाव ठरवून शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत. अंतिम टप्प्यामध्ये ते काम आहे. 1-1.5 महिन्यामध्ये ते काम सुद्धा सुरू होईल. ते काम सुरू झालं की आपण 4 महिन्यामध्ये ते काम पूर्ण करू. म्हणजे पावसाळ्याच्या आत आपण हा रस्ता सगळा बाहेरून काढणार आहोत. म्हणजे गावातून सगळे ट्रक येत आहेत. खूप मोठी अडचण आपली होते सगळ्यात मोठी ट्रॅफिकची. इकडनं सगळे येणारं मुंबईहून पुण्याहून इकडे येणारे ट्रक सगळे भुसावर जात असतील तर त्या इकडे गावातून जातात. तर ते आपण आता सगळ्या बाहेरून डायव्हर्सन म्हणून काढणार आहोत. म्हणजे गावातून येणार सगळ्या ट्रकांची बाहेर जाणाऱ्या लोकांची गर्द ही 50% कमी होणार आहे. त्यामुळे ट्रॅफिकचा एक मोठा प्रश्न मिटणार आहे. आता गावामध्ये नवीन सगळ्या पण लाईट घेतलेले आहेत. हे मोठे लाईट तर असे 25-30 घेतलेले, आता 4 लागले, अजून 25 लाईट त्या ठिकाणी आपण लावतो गावात. आता सगळे आपण नवीन आता कुठले ते LED ते सगळे लाईट घेतलेले आहेत. पूर्ण गावातले सगळे जुने लाईट काढून काम करून आपण नवीन सेंटरला आता लाईट टाकतोय. सगळे मध्यभागी टाकतोय, मोठे डिव्हायडर करून त्याला सगळे मध्ये लाईट लागतोय. सगळ्या गावामध्ये सगळे लाईट आपण त्या ठिकाणी बदलवणार आहोत. अशा पद्धतीने सगळं गाव चमकवण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. रस्त्यांचा प्रश्न आपण त्या ठिकाणी मिटवलेला आहे. गावामध्ये आता कॉलनीमध्ये गावामध्ये एकही रस्ता जुना राहणार नाही. सगळे आपण काँक्रिटीकरण करतोय, सिमेंटचे रस्ते करतोय, आपण ब्लॉक बसवतोय. कॉलन्यामध्ये सगळे रस्ते 100% रस्ते आपण आता डांबरीकरण करतोय. कुठला रस्ता तुम्हाला असं दिसणार नाही. आपल्याला कल्पना आहे, नवीन आलेला माणूस तर गावात आला की सगळं भांबवत होतं, कारण पूर्वी एकच मार्केट 10-12 स्वाती प्रीती वगैरे 10-12 दुकानं होते. आता आपण थेट इथून स्टँडपासून जर बघितलं तर पाचोरला तिकडे जाईपर्यंत नवीन कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी काढलेत. अतिशय सौंदर्यामध्ये भर पडलेली आहे. त्याच्या बाजूला तहसील कार्यालय जुनं होतं, ब्रिटिश काळातलं होतं, आपण ते तोडलं. आज पोलीस स्टेशन हलवायचं आपण सांगितलंय, ते तिथे हलवत आहेत. आपण 4-6 महिन्यामध्ये ती पूर्ण इमारत 3.5-3.5 कोटी रुपयाची प्रशासकीय इमारत आपण त्या ठिकाणी उभी करतोय. ती त्या ठिकाणी उभी राहील. त्याच्या बाजूला पोलीस स्टेशन आहे, पोलीस लाईन आहे. पोलीस लाईन मधले पोलिसांच्या घरात अतिशय जुनाट झालेत, खुराडे झालेले आहेत. मी आजच वरती त्या ठिकाणी सेक्रेटरीशी बोललो, शेख साहेब डिस्ट्रिक्ट SP साहेब या ठिकाणी आलेले होते. मी त्यांचा पाठपुरावा करतोय. त्यांच्यासाठी सुद्धा एक 7-8-10 कोटी रुपये पण 10-12 कोटी रुपये लागतील. पण ती पूर्ण पोलीस लाईन आपण नवीन करतोय. पोलीस स्टेशन आपण त्याच्या बाजूला हलवतोय. त्या ठिकाणी तहसील वेगळे करतोय, पोलीस स्टेशन वेगळं करतोय. त्यांची इमारतीच्या कामाला आपण 1-2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. त्याचं टेंडर या ठिकाणी घ्यायच्या तयारीमध्ये आहे. म्हणून इथून जर आपण निघाला तर सगळं आपल्याला नवीनच दिसेल. आता त्याला जुनं काही दिसणार नाही. तहसीलच्या समोर तुम्ही बघितलंय, पंचायत समितीची सगळी इमारत एकाच छत्राखाली आपण सगळी इमारती आणल्यात. मग तिथे आरोग्य केंद्र असेल, तिथे महिला बालविकासचं असेल, त्या ठिकाणी BDO ऑफिस असेल, सगळे ऑफिस आपण एकाच ठिकाणी तिथे समोर नवीन इमारत केली आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नसेल अशी चांगली इमारत BOT मध्ये आपण त्या ठिकाणी केली. मराठी शाळा आपली होती, आपण ती वाकी रोडला त्या ठिकाणी दिली. अतिशय सुंदर, कुठेही तुम्हाला मराठाची जिल्हापरिषद शाळा दिसणार नाही अशी केली. उर्दू शाळा पण तिथे अतिशय 2-3 मजली सुंदर इमारत त्या ठिकाणी बांधलेली आहे. 5-स्टार उर्दू शाळा, मराठी शाळा पण या ठिकाणी गावामध्ये केलेली आहे. आता नवीन अजून आपली जी नगरपालिका आहे त्याच्या मागे कन्या शाळा आहे, मोठी 2.5 एकर जागा त्या ठिकाणी आहे. मोठी जागा आहे सगळ्यात, तिकडच्या पेक्षा या कॉम्प्लेक्समध्ये मोठी जागा ती आहे. आपण तिथे 300-350 दुकानं काढतोय. आता त्या कामाला आपण पुढच्या आठवड्यामध्ये सुरुवात करतोय. ती जागा आपण सगळी रिकामी केली, सगळी तिथे शाळा तोडलेली आहे, तिचं टेंडर झालेलं आहे, तिचं वर्क ऑर्डर झालेली आहे. त्या इमारतीला आपण सुरुवात करतोय. पुन्हा जामनेर शहरामध्ये इकडे 350 दुकानं आहेत, तेवढे 350 दुकानं तर आपण त्या भागामध्ये त्या ठिकाणी काढतोय. ही नगरपालिकेची इमारत आपण नवीन करतोय प्रशासकीय, आणि म्हणून त्या ठिकाणी एक नवीन प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी येते. आपली जी समोर जी इमारत आहे पाचोरा रोडला आपण जातो, कोणता लाल बहादूर शास्त्री मार्केट, ते जुनं राहिलेलं आहे, ते सुद्धा आपण नवीन करतोय. म्हणजे गावामध्ये आता आपण काही जुनं ठेवत नाहीये, सगळं नवीन करतोय. सगळ्या ओपन स्पेस मध्ये आपण आता ब्लॉक बसवतोय, तिथे गार्डन करतोय. टोटल सगळ्या ओपन स्पेस मध्ये आपण पुऱ्यावर जर तुम्ही गेले नगर खाण्यातून तुम्ही बघितलं असेल की सुंदर आपण पूल केला. त्या ठिकाणी अतिशय चांगली अशी व्यवस्था, आपण ते मंदिर आहे त्याच्या बाजूला ब्लॉक बसवलेत. लोकांना चौपाटी कुठे विचारलं होता जिथे अगदी हागणखडी होती, कोणी जात नव्हतं, नाकाला रुमालला तिकडे जाता येत नव्हतं. आता तिकडे लोक संध्याकाळी बसायला चालले, फिरायला चालले. तिथे मंदिर आपण त्या ठिकाणी नवीन केलेलं आहे. अतिशय सुंदर शहर करण्याचा आपण त्या ठिकाणी संकल्प केलेला आहे. तर त्या दृष्टीने आपण काम करतोय. पुऱ्याला लागून त्या पुलापर्यंत भुसार रोडच्या असं सरळ त्या ठिकाणी आता आपण पूर्ण
घाट जो असतो आपण जसं आपण नाशिकला आपण घाट बांधला कुंभमेळा तसं आपण घाट बांधतोय. बरे नदीला पाणी नाही काही इलाज नाही त्याला आता पण एक सुंदर घाट तिथे सगळे तिथले घाट तिथले आगनखडी सगळे सगळे फुटपुरा बाजूला करून आपण एक सुंदर घाट बांधतोय आणि पुऱ्यावर आपण नगर सजवला की त्या रस्त्यावर आपल्याला डायरेक्ट बोधवड आपल्या भुसावळ पुलावर त्या ठिकाणी तो जॉईंट होईल अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतोय. अनेक गोष्टी सांगता येतील. टेक्सटाईल पार्क आता आपली सुरुवात होते त्याची जमीन आपण हस्तांतरण केली 2200 एकर जमीन आपण त्यात घेतली. आता कारखान्यात सुरुवात होणार आहे तो सर्वात मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प आपला की ज्यामुळे जवळपास 10-12 हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे या जामनेर शहरामध्ये. रेमंड सारख्या दिग्जम सारख्या विमल सारख्या कंपन्या मला विचारत आहेत की आपण जागा कधी देतात म्हणून. थोडं हँडओव्हरचं आपलं काम राहिलेलं आहे. खाजगी लोकांची तोडजोड करून जागा फक्त खरेदी करायची आहे. त्या महिनाभरामध्ये ते काम पूर्ण होईल. तो तोडजोड प्रकल्प आपण पूर्ण करतोय. असे अनेक प्रकल्प आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण या वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत. आपलं स्टँड जुनं आहे बस स्टँड अनेक वर्षापासून ते म्हणजे 25-30 वर्षापासून जुनं असेल 30-35 वर्षाला असेल. मी शाळेत होतो त्यावेळेला ते बांधलं गेलेलं होतं. आता त्या ठिकाणी सुद्धा आपण एअरपोर्ट सारखं म्हणजे तुम्हाला असं वाटेल आपण विमानतळावर आलो का 20 कोटी रुपये खर्च करून आपण अतिशय अद्ययावत असं बस स्टँड एअर कंडिशन बस स्टँड आपण त्या ठिकाणी बांधतोय. त्याच्या कामाला आपण या महिनाभरामध्ये सुरुवात करतोय. त्याच्या टेंडरची प्रोसेस त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. पैसे आपण त्याच्यावर ठेवलेले आहेत. आता 20 कोटी रुपये मुख्यमंत्री मोदींकडून मी रस्त्यांच्या ओपन स्पेसच्या कामाला या ठिकाणी आणले आहेत. आपण गावामध्ये मंगल करायची कमतरता आहे. लग्न लावायचं म्हटलं की साधे मंडपला लागतात पाणी पावसामध्ये हार होतात फक्त मार्केट कमिटीचे शेड सोडले तर आपल्याकडे कुठे जागा नाही. मध्यमवर्गीय माणूस आहे गरीब माणूस आहे त्यांनी आपले लग्न कुठे लावायचे. मंगल करायला 1-2 आहे तर त्याचे भाव खूप आहेत. साहजिक आहे त्यांना 1 कोटी रुपये खर्च लागलेला आहे आणि म्हणून त्या सगळ्या ज्या ओपन स्पेस आहेत तिथे आपण काही सगळ्याच घरी आपण त्यांना काँक्रिटीकरण करतोय. त्याच्यावर आपण शेड टाकतोय की तिथल्या कॉलनीमध्ये लग्न तिथे कॉलनीमध्ये लागले पाहिजेत. आपण मराठा समाजासाठी जळगाव रोडला जागा दिलेली आहे. आपण त्यांना मंगल करण्यासाठी 1 कोटी रुपये दिलेत. आता त्या कामाला आपण लगेच त्या 5 दिवसामध्ये ते नावे फोडून सुरुवात करणार आहोत आणि 3 महिन्यामध्ये ते काम पूर्ण करत. माळी समाजाचं मंगल करण्यासाठी जागा घेतलेली आहे ती पाचोरा रोडला आहे. त्यांना आपण 1 कोटी रुपये दिलेत. त्यांचं मोठं शेड त्याच्यामध्ये 4000-5000 लोक बसू शकतील. मोठं स्टेज 2 खोल्या लग्नाला लागणे सगळी व्यवस्था संडास बाथरूम आपण दोघांनाही सारख्या त्या ठिकाणी करतोय. आपण नावी समाज आहे वंजारी समाज आहे त्यांना एक मंगल करायला ठिकाणी दिलेलं आहे. नावी समाजाला आपण मतदान करतोय. आपण शनी मंदिर त्या ठिकाणी 75 लाख रुपये दिलेत. त्यांना पूर्ण शेड करून खोल्याची व्यवस्था करून की लग्न तिथे लागले पाहिजेत. आपण मुस्लिम समाजाला 2 शेड दिलेत. 1.25 कोटी रुपयाचं दिलं आणि 1.75 लाख रुपयाचं दिलं. आपण 2 त्यांना सुद्धा लग्नासाठी व्यवस्था म्हणून कारण शेवटी गरीब लोक आहेत सामान्य लोक आहेत कुठल्या समाजाचे असतील कुठल्या धर्माचे असतील आपण सगळ्यांची व्यवस्था या जामनेर शहरामध्ये करतोय. आणि मी सांगत होतो की 6 महिन्यामध्ये या सगळ्या जामनेर शहराचा कायापालट आपल्याला करायचा आहे. एवढा मोठा आपलं या ठिकाणी काम आहे. त्या जामनेर शहरामध्ये सगळ्यात मला एक महत्वाची एक गोष्ट तरी वाटत होती की आपल्या शहरामध्ये खरं आहे की आपल्या शहरामध्ये एकही महापुरुषाचा पुतळा नाही. सगळ्यांची अपेक्षा एक शिवाजी महाराजाचा अश्वारूढ पुतळा असला पाहिजे मोठा पुतळा असला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा असला पाहिजे. मी छोट्याशा जागेला घेतलीच म्हणतो आणि पुतळा पोटा तिथे आपल्याला पुतळा करायचा नाही. हे जे सगळे मार्केट आहेत त्या मार्केटला आपल्याला एकेका मार्केटला नाव द्यायचं. एक फुलेंचं नाव द्यायचं आहे एक आंबेडकरांचं नाव द्यायचं आहे एक शिवाजी महाराजांचं नाव द्यायचं आहे आणि एक पंडित दीनदयाल उपाध्याय जे भारतीय जनता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्याशी 4 लोकांचे मोठे पुतळे. शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला असं करायचं आहे की आजूबाजूच्या 4-5 जिल्ह्यामध्ये पुतळा नसेल असा पुतळा आपण त्या ठिकाणी करतोय. चौकामध्ये अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी करून मार्केटमध्ये ज्या ठिकाणी मार्केट आहे मी म्हटलं की खाली ठेवलेले वाद होतात परवानगीचे वाद असतात कोणी काहीतरी आवघवपणा करतं भानगडी झालं की कोणीतरी त्याचं मग विटंबना करतं. त्यापेक्षा जे आपली इमारती आहेत त्या इमारतीवर दर्शनी भागावर मस्त एकदम डेकोरेशन करून लाईट व्यवस्था करून की येणाऱ्या जाणाऱ्याला वाटेल की मग खरंच या लोकांनी काय केलंय अशा ठिकाणी आपल्याला पुतळ्याची व्यवस्था करायची आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर फुले शिवाजी महाराज आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय या चारींचे पुतळे आपल्या चारही मार्केटला त्या ठिकाणी लावायचे आहेत आणि अतिशय लोक नाव घेतील अगदी दुष्ट लागेल असं इंटेरियर त्या पुतळ्याचं त्या ठिकाणी करून आपल्याला हे पुतळे लवकरच त्या ठिकाणी उभे करायचे आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत मित्र की ज्या आपल्याला आता पूर्ण करायच्या आहेत. माझं एक स्वप्न आहे की शहर वर्षभरामध्ये असं झालं पाहिजे की इथे कुठली गोष्ट अपूर्ण आहे असं होता कामा नये. शरद पाटील ज्या ठिकाणी आहेत आपण शंकर आपण सगळे आहात नाना आपण एक गावामध्ये अत्यावत लायब्ररी पाहिजे वाचनालय पाहिजे चांगलं की ज्यामुळे मुलांना त्या ठिकाणी शिकता आलं पाहिजे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत एमपीएससीच्या आहेत युपीएससीच्या आहेत जळगावला जायचं काम नको पुण्याला जायचं काम नको तर इथे सगळ्यांना ई लर्निंग करता आलं पाहिजे. कॉम्प्युटर ठेवायचे आपल्याला तिथे त्या ठिकाणी त्याची व्यवस्था करायची आहे त्यांना वायफायची व्यवस्था करायची आहे ती आपण या ठिकाणी करणार आहेत. आपण जामनेर शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपल्याला कॅमेऱ्याची गरज आहे की कुठे काय चाललंय हे एका क्षणामध्ये पूर्ण ठेवण्यापासून सगळं गाव कव्हर होईल त्याच्यामध्ये सगळं रेकॉर्ड होत राहील आणि कुठे काही घातपात झाला कुठे काही अपघात झाला कुठे काही चोरी झाली कुठे मारी झाली कुठे रात्री कुणी काही गडबड करत आहे तर ते सगळे 24 तास नजरेच्या टप्प्यामध्ये संपूर्ण गाव राहील
त्यासाठी आपण सीसीटीव्ही कॅमेरा या महिनाभरामध्ये बसून पूर्ण करतोय, एकाच महिन्यामध्ये बसून पूर्ण करतोय. त्याच्यासाठी आपण 1 कोटी रुपये गेलेले आहेत, 1 कोटी रुपये दिलेत, ते काम आपण एका महिन्यामध्ये पूर्ण करतोय. त्यावर वायफाय फ्री, माझं स्वप्न आहे की जामनेर शहर वायफाय फ्री करायचं आपल्याला. सर्व तरुणांसाठी आपल्याला पूर्ण वायफाय फ्री करायचं आहे, ते कुठे नाही आहे पण आपल्या शहरामध्ये ते करायचं आहे. त्याच्या केबल आपण त्याच्याबरोबर टाकणार आहोत, ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि पुढच्या अनेक गोष्टी आहेत की शहर बघायचं असेल तर कुठे जामनेरला चला असं सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना वाटलं पाहिजे. असं जामनेर शहर आपल्याला या ठिकाणी तयार करायचं. वागरून आपण 40 गावांना पाणी देतोय, आता भागपूरवरून पाणी आणून आपण सगळ्या उर्वरित तालुक्याला या ठिकाणी पाणी देणार आहोत. ती जवळपास 1200 कोटी रुपयाची योजना आहे, तिला आपण 8 दिवसामध्ये सुरुवात करतो आहोत. पाण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने तर आपण सगळ्यांना स्वयंपूर्ण करणार आहोत. आपण बघताय थेट गोदीपासून करतो, जामनेरपर्यंत आता पाणी आपण थांबवलेलं आहे. सगळ्या ठिकाणी गेलो तर शिवारमधून आपण पाणी थांबवतोय, नाले खोलीकरण करतोय, तलावातला गाळा काढतोय. आणि अशा पद्धतीने हा तालुका एक त्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा काम, म्हणजे शहरच नाही तर सगळ्या तालुक्याचा आपण चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत. तुम्ही 25 वर्षापासून जी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे, मोठी जबाबदारी टाकलेली आहे, आणि त्या जबाबदारीतून मुक्त म्हणजे त्या उपकाराच्या ओझ्यातून मुक्त होण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय. खरं म्हणजे 25 वर्ष 20 वर्ष झालं आपलं सरकार या ठिकाणी नव्हतं आणि म्हणून आपल्याला कुठलाही निधी आला नाही, परंतु आता या 2-3 वर्षामध्ये आपलं सरकार आलेलं आहे आणि म्हणून पुढच्या मागच्या 50 वर्षाची कसर आपल्याला काढून द्यायची. 50 वर्षाची या 3 वर्षात आपल्याला 50 वर्षाची कसर काढायची आहे आणि त्या पद्धतीने आपण निधी आणतोय, फंड आणतोय. माननीय मुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदय, हे आपल्याला काही कमी पडू देत नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय जेवढे सांगितले तेवढे पैसे लगेच एका मिनिटात सही करून आपल्याला देत आहेत, त्यामुळे पैशाची अजिबात कमी नाही आहे. आणि म्हणून येत्या या काळामध्ये पुढच्या 2-3 महिन्यामध्ये मार्चपर्यंत आपली निवडणूक आता मार्चमध्ये आहे, तोपर्यंत आपल्याला गावातले सगळे हे कामं आपल्याला पूर्ण करायचे आहेत. अजूनही आपल्याला काही कल्पना असेल की संकल्पना असतील की आमच्याकडे हे करा आमच्याकडे ते करा तर अजूनही आपण सांगू शकतात. आपण ते कामं सगळे या ठिकाणी पूर्ण करूया. गार्डन आपण 3-4 घेतलेत मोठे गार्डन, कारण गावात गार्डन नाही आहे. आता आपल्याला बगीचे करायचे आहेत, सांगा तर पाणी आहे त्यामुळे आता बगीचे आपल्याला करायचे आहेत. त्याचं टेंडर आपण या ठिकाणी केलेलं आहे, करतो आहोत. ते चांगले चांगले ओपन सोर्समध्ये आपण त्या ठिकाणी बगीचे या ठिकाणी करतो आहोत, जेणेकरून सगळ्यांना फिरता आलं पाहिजे, संध्याकाळच्या वेळेला काहीतरी टाइमपास झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपण सगळ्या पद्धतीने ज्या ज्या गोष्टी आदर्श गावासाठी उपयुक्त आहेत, आवश्यक आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करतोय. आपण नवीन कॉम्प्लेक्समध्ये व्यायामशाळा केली, आता सोनबडीच्या खाली तिथे हॉल आहे, तिथे एकदम मॉडर्न व्यायामशाळा त्या ठिकाणी करतोय. गणेशवाडीमध्ये आपण आता एक नवीन व्यायामशाळा सुरू केली, आता मुस्लिम एरियामध्ये आपण एक व्यायामशाळा त्या ठिकाणी दिली, त्याच्या इमारतीला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. बसदनपुऱ्यामध्ये आम्ही नवीन सगळं मॉडिफिकेशन त्या व्यायामशाळेचं करतोय. पुऱ्यावर आपण एक व्यायामशाळा दिली, ती व्यायामशाळा करतोय. शेवटी तरुणांच्या व्यसनाकडे जाण्यापेक्षा ते व्यायामाकडे वळला पाहिजे, त्याची शरीर अशी चांगली राहिली पाहिजे यासाठी आमचे त्या ठिकाणी प्रयत्न आहेत. ते प्रयत्न आपण करतोय. गावात शौचालय जर आपण बघितले तर तुम्हाला कुठेही तुम्हाला असे शौचालय बघायला मिळणार नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही नगारखाना जाऊन बघा, पुण्यावर जाऊन बघा, मुस्लिम एरियात जाऊन बघा, बसदनपुऱ्यात जाऊन बघा, श्रीरामपेठमध्ये जाऊन कुठे बघा, आपण इतके अद्ययावत टॉयलेट बाथरूम बांधलेले आहेत, इतके अद्ययावत की ते आमच्या घरी सुद्धा नाहीत. इतके चांगले चांगल्या प्रतीचे तिथे टाईल्स वापरले आहेत, भांडे वापरलेले आहेत, लाईट व्यवस्था केली आहे, नळाची व्यवस्था केलेली आहे. आणि बाहेर न जाता हागणदारी मुक्त आपलं गाव आपण केलेलं आहे, त्याचं प्रथम पारितोषिक आपल्याला मिळालेलं आहे आणि मग त्याचा पुरेपूर वापर आपण त्या ठिकाणी करावा. हे आपलंच आहे असं समजून सगळ्यांनी त्याचा वापर करावा. आणि आता मग नळ काढून घेऊन जा, गल्लास घेऊन जा, लाईट काढून घे, कडी कोंडे तोडून टाक. आता मला वाटतंय बंद झालं पाहिजे. ही सार्वजनिक मालमत्ता, ही माझी आहे, माझ्यासाठी आहे, माझी सोय आहे, माझ्या घरच्या कुटुंबियांची सोय आहे असं समजून मला वाटतं आपण सगळ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, तर ही सगळी मालमत्ता चांगली राहील. आता आपण ज्यांना घर नाही अशा सगळ्या लोकांचे फॉर्म भरून घेतोय. पंतप्रधान माननीय मोदीजींनी या ठिकाणी नवीन योजना देशामध्ये काढली की ज्याला घर नसेल, BPL आहे, ज्याची आर्थिक परिस्थिती नाही आहे, त्याला आपण सगळ्यांना आता घर देतोय. प्रत्येक माणसाला घर प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला आपण घर देतोय. खूप मोठी योजना आहे, त्याच्यासाठी आपण जागा शोधलेल्या आहेत, त्या ठिकाणी आपण त्यांना देतोय. ज्यांना आवश्यक आहे त्यांनी घरकुलाचे फॉर्म त्या ठिकाणी नगरपालिकेत भरायचे आहेत, त्याच्या कामाला आपण सुरुवात करतोय. अधिकाऱ्याला 37 कोटी रुपयाचा सबस्टेशन, जो आपल्याला विजेचा नेहमी प्रॉब्लेम येत होता. पुढच्या आठवड्यामध्ये काल मी आणि बावनकुळे त्यांच्या मतदारसंघात एक मेडिकल कॅम्प होता, मी गेलो होतो. त्यांनी सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये तारीख या, सामान्याला सुरुवात झाली, आपण सगळं सामान आणून त्या ठिकाणी टाकतोय. 36 कोटी रुपये खर्च करून एक सबस्टेशन आता या ठिकाणी, मोठं सबस्टेशन आपल्या जामलेलं आहे. तसं त्या ठिकाणी आपण केकटनिमुऱ्याला बांधतोय, त्यामुळे आपल्या लाईनीचा सगळा प्रश्न आता या भागातला इकडं तिकडं सगळा मार्गी लागणार आहे. पुढचं आपण वाकडीला काढणार आहे, पण तो आता हे वर्षभरामध्ये
हे सप्तशत म्हणून पूर्ण होईल. एक 8-15 वर्षाच्या कामाला सुरुवात होणार आहे, त्याची सुरुवात आपण त्या ठिकाणी करू. पाडीबुवाजवळ आपण परत एक सप्तशन घेतलेलं आहे, त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. काल लटकलेले आहेत, ते जुने झालेले आहेत, तेही आपण बदलतोय. त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांवर या ठिकाणी त्यांचा विश्वास सगळ्या लोकांचा या ठिकाणी, आणि त्याला साजेसं काम आपण या राज्यामध्ये या ठिकाणी करतोय. मला तुम्ही त्या ठिकाणी 25 वर्षापासून या ठिकाणी मंत्री केलं. माझी बायको या ठिकाणी 10 वर्ष जिल्हा परिषदेची, 10 वर्ष या ठिकाणी नगरपालिकेमध्ये, 7-8 वर्षापासून ती नगराध्यक्ष आहे. खूप मोठी जबाबदारी तुम्ही आमच्यावर टाकलेली आहे, परंतु सरकार नव्हतं, पैसे जाणीवपूर्वक मला मिळत नव्हते. अजित दादा म्हणायचे की गिरीश भाई त्याला 1 रुपया देणार नाही, खूप भांडलो, पण 1 रुपया त्यांनी मला नगरपालिकेमध्ये 5 वर्ष आपल्याकडे सत्ता असून दिले नाही. पण तू त्याची सगळी कसर आता मी दादांना सांगतो की दादा 300 कोटी दिले, म्हणतात 300 कोटी तुम्ही 30 लाख दिले होते मला. त्यांना मी सांगून करतोय, मुद्दाम दाखवून करतोय की बघा मी काय चाललं जामनेरमध्ये म्हणून. आणि अशा पद्धतीने आपण त्या सगळ्या गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. आता जाऊ द्या, खूप झाला जाऊ. तर या ठिकाणी आपण चेहरामध्ये बदलण्याचं काम करतोय. आज आपण 2 कामं, एक ड्रेनेजचं आपण काम सुरू केलं, पण त्याचं एक भूमिपूजन आपण या ठिकाणी औपचारिक केलेलं आहे. पाणी आपण सोडलेलं आहे, आता पाणी ज्याला सुरुवात होणार आहे ती झालेली आहे. मेन पाईपलाईन झाली, 1-2 महिन्यामध्ये आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लोकांना त्या ठिकाणी पाणी देणार आहोत. ही सगळी कामं होतील. पुढच्या आठवड्यामध्ये मी विचार करतोय माननीय मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी आणायचं, आणि आपलं कन्याशाळेतली जी जागा आहे तिथलं कॉम्प्लेक्स जे आपल्याला बांधायचं 300 गाळ्यांचं, त्याचं भूमिपूजन, शिवाजी महाराजांचा पुतळा, 3-4 पुतळे जे आहेत त्याचं अनावरण. आता मी ऑर्डर दिलेली आहे, पण ते म्हणे 2 महिन्यात होणार नाहीत एवढे पुतळे काढणं, पण ते ब्रॉन्झचे करतोय. ते साधे फायबरचे केले तर 5 लाखावर 10 लाखावर सगळे पुतळे होतील, पण आपण मोठे पुतळे 40-50 लाख रुपयाचा एकच पुतळा शिवाजी महाराजांचा, एवढा मोठा 50 लाखाचा एक पुतळा आपण त्या ठिकाणी अश्वारूढ पुतळा आपण त्या ठिकाणी करतो, बाबासाहेबांचा करतो, फुलेंचा त्या ठिकाणी करतो, पंडितजींचा त्या ठिकाणी, दीनदयाल उपाध्यायांचा करतो. आणि म्हणजे त्याला थोडा वेळ लागणार आहे, आणि म्हणून त्या ठिकाणीचे पुतळे या 3 महिन्यातच बसावेत अशी माझी अपेक्षा आहे. माझा प्रयत्न त्या ठिकाणी ते आपण या ठिकाणी करणार आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आपण कार्यक्रम घेऊ, मार्केटचा त्या ठिकाणी घेणार आहोत. त्या कार्यक्रमाला आपण सर्वांना मी आमंत्रित करेल. त्यावेळेला मला वाटतं की आपण मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यावा अशी इच्छा आमची त्या ठिकाणी आहे. त्या कार्यक्रमालाही आपण यावं. मंदिराचा कार्यक्रम पुढच्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये आपण मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेतोय, प्राण प्रतिष्ठेचा. सगळ्या गावाला आमंत्रण दिलेलं आहे, आपण जेवणाचा कार्यक्रम ठेवणार आहोत. त्यासाठी सगळ्यांनी आपण त्या ठिकाणी यावं एवढीच विनंती मी आपल्याला प्रसंगी करतो. तुम्ही आमच्या जो विश्वास दाखवलेला आहे तो सार्थ करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय. ती वेळ आता आलेली आहे. सरकार आपलं आहे, मी मंत्री आहे, एवढ्या मोठ्या खात्याचा मंत्री आहे. माझ्या शब्दालाही वरती किंमत सांगितलं की लगेच पैसे मिळत आहेत, त्यामुळे सगळं शक्य होत आहे तालुक्यामध्ये, आणि तो प्रयत्न आपण या ठिकाणी करतो आहोत. त्यासाठी आपल्या सर्वांची साथ, सर्वांची सोबत, याची तुमच्या सर्वांचे सहकार्य, तुमच्या ज्येष्ठांचे आशीर्वाद याची आम्हाला या ठिकाणी गरज आहे. निश्चित ते भविष्यामध्ये राहील अशी अपेक्षा मला या ठिकाणी निश्चितपणे आहे. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आपण जामनेरमधील शिवाजीनगर या ठिकाणी आलेलो आहोत, आणि आज नुकताच या ठिकाणी नवीन पाणीपुरवठा योजना आणि त्याचबरोबर भुयारी गटारी याचं उद्घाटन या ठिकाणी नुकतंच पार पडलेलं आहे. आणि उद्घाटनाप्रसंगी या ठिकाणी नामदार गिरीश महाजन आणि सौ साधनाताई महाजन यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. आणि त्यांनी यावेळी जामनेरचा विकास लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन देखील नागरिकांना दिलेले आहे. कॅमेरामन चेतन सुरवाडेसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.